घरचा स्वाद या चॅनलवरील सर्व व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या घरच्या स्वादमध्ये आणि दिवाळी स्पेशल या विशेष भागामध्ये खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण आजच्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत खमंग आणि स्वादिष्ट असा चकलीचा मसाला. यापूर्वी आपण चकली भाजणे आणि भाजणीची चकली या दोन्ही रेसिपी पाहिल्या होत्या. जर तुम्ही पाहिलं नसेल, नवीनच या चॅनलवरती आपल्या चॅनलवरती जॉईन झाला असेल, तर या दोन्ही रेसिपीच्या मी लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. वेळ काढून हे दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला चकलीला अधिक रुचकर करता येईल. आणि त्याचसोबत बाकीचे देखील फराळ आपण केलेले आहेत, शंकरपाळी, त्याच्यानंतर मैद्याची चकली, नानकटाई, असे वेगवेगळे फराळ आपण केलेले आहेत. या सर्व लिंक्स आहेत या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेल्या आहेत. या सर्व रेसिपीज आहेत, वेळ काढून पहा, म्हणजे तुम्हाला येत्या दिवाळीला बरेचसे फराळ एन्जॉय करता येतील. असो मित्रांनो, बरेच जण काय करतात की चकलीमध्ये मिरची पावडर वगैरे यूज करतात, पण आपण इथे स्पेशली घरच्या घरी चकलीचा मसाला तयार केलेला आहे आणि चकल्या तर अप्रतिम झाल्या होत्या. तर मित्रांनो, या चकल्यांना तुम्हाला सुद्धा एकदम स्वादिष्ट बनवता येईल. तर चला, आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे तेही पाहून घेऊया. इथे मी पांढरी मिरची घेतलेली आहे आणि हिला पटना मिरची असं देखील म्हणतात. त्यानंतर आहे काश्मीरी मिरची, कलर चांगला येतो याच्याने. त्यानंतर घेतलेली आहे बडगी मिरची. नंतर याच्यामध्ये आपल्याकडे बाकीच्या मसाल्यामध्ये आहे ओवा आहे, तीळ आहे, बडीशेप आहे, त्यानंतर हळद घेतलेली आहे, मीठ आहे, हिंग आहे. आता मित्रांनो, या सर्व साहित्याचे जे प्रमाण वगैरे आहेत, किती टेबल स्पून काय घेतलेले आहेत, मिरच्या किती क्वांटिटीमध्ये घ्यायच्यात, सर्व काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे काही काळजी करू नका आणि प्रत्येक आपल्या सर्व रेसिपी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे प्रमाण वगैरे मेन्शन असतात. चला आता आपण कृतीला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपण गॅस चालू करूया आणि या तिन्ही मिरच्या आहेत या आपल्याला कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही भर उन्हामध्ये वाळवून सुद्धा त्यांना कुरकुरीत करू शकता. तर मी इथे ह्याला मस्त आहे की थोडंसं हलकं भाजून त्यांना कुरकुरीत करणार आहे. आणि भाजताना जरा काळजी घ्यायची आहे, कारण का जेव्हा त्या जास्त गरम होतात तेव्हा खोकला खूप होतो. त्याच्यामुळे भाजताना थोडी काळजी घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपण बाकीचे काही साहित्य वगैरे आहेत ते घातलेले नाहीत, कारण का आपल्याला ते साहित्य सगळे वेगळे सेपरेटली आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, मिरच्यांसोबत आपल्याला भाजायचे नाही आहेत. चला आता आपल्या मिरच्या मस्तपैकी क्रिस्पी झालेल्या आहेत. गॅस बंद करून घेऊया आणि यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता या मिरच्या आपल्याला मिक्सरला चांगल्या बारीक वाटून घ्यायच्या आहेत, पावडर तयार करायचे आहे. तुम्ही मित्रांनो, या मिरच्यांमधल्या या सगळ्या बिया आहेत ना, या अगोदर काढून पण घेऊ शकता, पण मी काढून का ना घेतलेल्या आहेत, कारण का त्यांना खूप टाईम लागेल. तर आपण काय करूया, याची पावडर तयार झाल्याच्या नंतर चाळणीने चाळून घेऊया. आता याला मस्त की आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, मस्तपैकी अशा बारीक वाटून घ्यायच्या सर्व मिरच्या. आता आपण याला चाळणीने चाळून घेऊया. हे बघा, सर्व चाळून झाल्याच्या नंतर बिया वगैरे सेपरेट होतात, या आपल्याला बिया नाही पाहिजेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ओवा, तीळ, बडीशेप आणि हिंग हे चांगला हलका गरम करून घ्यायचं आहे. हळद आणि मीठ आपण इथे भाजणार नाही आहोत, गॅस पेटून घेऊया. पॅन चांगला तापल्याच्या नंतर यामध्ये घालूया बडीशेप, तीळ, ओवा आणि हिंग. हे चांगलं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता आपलं हे छान भाजून झालेलं आहे, गॅस आता आपण बंद करून घेऊया. आता याला आपल्याला फक्त दरदरीत वाटून घ्यायचं आहे, याची आपल्याला काय पावडर नाही तयार करायची आहे, म्हणून आपण याला सेपरेटली भाजून घेतलेलं आहे. हे बघा, हे आता आपलं वाटून झालेलं आहे. यस, हे असं आपल्याला दरदरीत चांगलं वाटून घ्यायचं आहे. आता याला यामध्ये प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता यामध्ये हळद घालूया, मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.
आता इथे आपण हळद का नाही भाजून घेतली, कारण का आपल्याकडे डायरेक्ट त्याची पावडर होती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पावडर करण्या अगोदर हळदीला भाजूनच घेतो. हां, जर तुमच्याकडे हळद कुंड असेल म्हणजे हळदीची गाठ असेल तर तिला तुम्ही भाजून घेतलं तरी चालेल. हा मसाला मस्त आहे की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही 7 ते 8 महिने स्टोअर करू शकता. आणि असं नाही की फक्त तुम्ही चकलीमध्येच यूज करू शकता, तुमच्या घरी उसळ वगैरे जर तयार होत असेल किंवा कोणती भाजी जरी तयार होत असेल त्या भाजीमध्ये जरी थोडासा घातला तरी पण भाजी खूप टेस्टी होते, ट्राय जरूर करून बघा. हा बघा, आपला चकलीचा मसाला मस्त पैकी तयार झालेला आहे. आता याला आपण या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. याचा सुगंध तर इतका भारी सुटलेला आहे ना, तर तुम्ही विचार करा चकलीमध्ये घातल्याच्या नंतर तुमची चकली इतकी अप्रतिम होईल ना. बऱ्याच जणांनी भाजणी बघितलेली आहे, भाजणी करून पण ठेवलेली आहे. आता सर्वांना मी रिक्वेस्ट करीन की आता हा मसाला सुद्धा तयार करा आणि चकली सुद्धा तयार करून घ्या, आणि आम्हाला कळवा देखील की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते. आणि रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करायचं, आणि आपल्या चॅनलला म्हणजे घरच्या स्वादला सबस्क्राईब सुद्धा करायचं. हा बघा, आपला खमंग आणि रुचकर असा मस्त की झणझणीत चकलीचा मसाला तयार झालेला आहे. मित्रांनो, आजची रेसिपी आणि हा रेसिपीचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.